आता कलम 17, कलम 16 समजले ना सगळ्यांना? कलम 17 कबुलीची व्याख्या आहे, कबुली, कम्पेशन. आता कबुली म्हणजे काय? कबुली म्हणजे काय? तोंडीच असते का? ती लेखी पण असू शकते किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेखाच्या स्वरूपात पण असू शकते. कबुली कशाला म्हणायचं? की एखाद्या तथ्याशी संबंधित असणाऱ्या पक्षकार असेल, वाद तथ्याशी संबंधित असेल, एखाद्या व्यक्तीचं कथन, मग ते लेखी असू शकतं, तोंडी असू शकतं, किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेखा स्वरूपात असू शकतं, आणि ते काय करतं? एखाद्या तथ्याचा खुलासा करणाऱ्या किंवा एखाद्या तथ्याशी, वाद तथ्याशी संबंधित असून एखादं काय करू शकतं? कॉन्क्लुजन निर्माण करू शकतं किंवा अनुमान काढू शकतो. असं जे काही कथन असतं त्या कथनाला काय म्हणतात? कबुली म्हणतात. म्हणजे वादतथ्य कथ संबंध तथ्यासबाबत जे काही ते अनुमान काढतं असं कथन, ते कथन म्हणजे काय? कबुली होय. कबुली याची व्याख्या केलेली आहे. आणि कलम 18 काय सांगतं? खालीलपैकी कशा प्रकारे कबुली, कोणत्या परिस्थितीत कबुली ग्राह्य असते? 18 काय सांगतं? खालील कोणत्या परिस्थितीत कबुली ग्राह्य असते? 5 परिस्थिती ना. कोणत्या परिस्थितीत कबुली ग्राह्य असते? 5 परिस्थिती असते. पहिली काय? स्वतः पक्षकाराने दिलेली कबुली असेल, पक्षकाराने. दुसरं काय? पक्षकाराच्या प्रातिनिधिक स्वरूपात म्हणजे मुख्तारनाम्याने दिलेली कबुली असेल. तिसरं काय? दिवाणी दावा असेल आणि तो प्रातिनिधिक स्वरूपाचा असेल तर वादी आणि प्रतिवादीने दिलेली. वादी आणि प्रतिवादी शब्द हे दिवाणी न्यायालयात वापरलं जातं. लक्षात ठेवा, एव्हिडन्स ॲक्ट हा फक्त फौजदारी कोर्टाला नाही, तो दोन्ही कोर्टाला लागू होतो. तो दिवाणी कोर्टाला लागू होतो आणि फौजदारी कोर्टाला पण लागू होतं. जिथं आरोपी फिर्यादी येतं ते फौजदारी, जिथं वादी प्रतिवादी येतं ते काय? दिवाणी. म्हणजे आता दिवाणीबाबत प्रातिनिधिक स्वरूपात दावे असेल त्या ठिकाणी वादी आणि प्रतिवादीची कबुली असेल. नंतर काय असेल? एखाद्या व्यक्तीची स्वतःच्या हितसंबंधाविरोधातील कबुली असेल. एखाद्या व्यक्तीची तिच्या हितसंबंधाविरुद्ध कबुली असेल, संबंधाविरुद्ध कबुली असेल, किंवा जिच्याकडून हित प्राप्त झाले त्या व्यक्तीची कबुली असेल. जिच्याकडून हित प्राप्त झाले म्हणजे मला तुझ्याकडून हित प्राप्त झालं तर तुझी कबुली असेल. लक्षात, हित प्राप्त असेल त्याची कबुली असेल. अशा 5 प्रकारच्या कबुली ग्राह्य असेल कलम 18 नुसार. लक्षात, कोणकोणत्या परिस्थितीत? 5 परिस्थितीत. मुख्तारनामाद्वारे असू शकतं, स्वतःद्वारे असू शकतं, किंवा वादी प्रतिवादी दिवाणी असेल, किंवा ज्याला हितसंबंध प्राप्त झाला त्याची असू शकते, किंवा ज्याच्याकडून हितसंबंध प्राप्त झाला त्याची असू शकते. अशा काही कबुल्या कलम 18 नुसार ह्या परिस्थितीत ग्राह्य असतात. आता कलम 19 काय सांगतंय? की पक्षकारामधील संबंध एखाद्याच्या कबुलीने सिद्ध होत असेल. पक्षकारामधील संबंध एखाद्याच्या कबुलीने सिद्ध होत असेल तर ती ग्राह्य असते. कथनाने सिद्ध होत असेल तर ती कबुली ग्राह्य असते. ती कबुली ग्राह्य असते. त्याच अर्थ आहे, तोच अर्थ आहे. पुस्तकात शब्द तुम्ही समजून घ्या. तिरायत व्यक्ती असते त्या ठिकाणी. नाही नाही नाही, 20 म्हणजे तिरायत व्यक्ती. आज मी सांगतो, तुम्ही लक्षात घ्या. कसं होतं, तुम्ही शब्दानुसार चालता. शब्द समजणं महत्त्वाचं आहे, वाक्य समजणं महत्त्वाचं आहे. पुस्तकात क्लिअर कट काही वाक्य नाही. आता हे काय सांगितलंय? पक्षकारामध्ये संबंध एखाद्याच्या कथनाने सिद्ध होत असेल तर ती कबुली ग्राह्य असते. पक्षकारामध्ये संबंध, पद्य पक्षकार कोणते? वादी प्रतिवादी असू शकतात, आरोपी किंवा फिर्यादी असू शकतात. यांच्यामध्ये संबंध. एक उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. उदाहरण असं आहे की तू माझ्यासाठी भाडं गोळा करतोय, म्हणजे नितीन माझ्यासाठी भाडं गोळा करतोय, मी मालक आहे, नितीन माझं भाडं वसूल करणार आहे. आणि मी नितीनला सांगितलं आपल्याला गणेशकडून भाडं येणं आहे, तर नितीन काय सांगतो? गणेशने भाडं दिलेलं आहे. तर मी म्हणलं गणेशने भाडं दिलेलं नाही, तू गणेशचं भाडं मला दी. हा काय म्हणतो? गणेशकडून भाडं पण घेतलं आहे मी आणि तुम्हाला पण दिलं आहे. मी नितीनला सांगतो अरे तू गणेशकडून भाडं घेतलेलं नाही आणि तुम्हाला दिलेलं पण नाही. म्हणून ह्या विरोधात मी नितीनच्या विरोधात दावा लावतो. नितीनच्या विरोधात दावा लावतो म्हणजे काय झालं? आता मी वादी झालो, नितीन प्रतिवादी झालो, कारण नितीनने मला गणेशचं भाडं दिलेलं नाही. पण ज्या वेळेस गणेश हा तिरायत व्यक्ती होतो आणि गणेश काय सांगतो? गणेश स्वतः कोर्टात येऊन सांगतो कोर्टला की मी नितीनला भाडं दिलंच नाही आणि मला भाडं देणं आहे. म्हणजे गणेशची कबुली, गणेशचं कथन ही त्याच्या हिताविरुद्ध जरी असलं, त्याच्या दायित्वाच्या विरुद्ध जरी असलं, तरी ते कथन विचारात घेतलं जाणार की गणेशने नितीनला खरोखरच भाडं दिलं नव्हतं. त्याच्यामुळे ते कथन कोणाच्या विरोधात वापरलं जाणार? नितीनच्या विरोधात वापरलं. आता लक्षात आलं? आता तुम्ही पुस्तकात वाचलं तरी तुमच्या लक्षात येईल.
पुस्तकात काय सांगितलं गेलं की पक्ष एखाद्याचं कथन असतं की जे पक्षकारामध्ये संबंध जाहीर करत असतं, आणि तेच कथन तिरायत पक्षाचं असू शकतं की जे त्याच्या विरोधात सुद्धा असू शकतो. कोणाच्या? तिरायत पक्षकाराच्या. म्हणजे ते गणेशच्या विरोधात होतं का? गणेशला परत भाडं द्यावं लागणार ना. पण गणेशने प्रामाणिकपणे सांगितलं की मी नितीनला भाडंच दिलं नाही. म्हणजे गणेशचं कथन कोणाच्या विरोधात वापरलं जाणार आता? प्रतिवादीच्या विरोधात. कारण वादी तर मी ना, मला भाडं आलं नाही म्हणून मी नितीनला म्हणाल गणेशचं भाडं तुम्हाला दिलं नाही. नितीन तर म्हणे गणेशचं भाडं तुम्हाला दिलं आहे. पण गणेश स्वतः सांगतोय मी नितीनला भाडंच दिलं नाही. मग नितीनने मला कुठून भाडं दिलं गणेशचं? तर हा काय नितीनचं कबुली जबाब काय कोणाच्या विरोधात वापरला जाणार? नितीनच्या विरोधात वापरला जाणार. कदाचित नितीनला नंतर गणेश कोण भाडं घ्यायचं असं स्वतःसाठी वापरायचं असं असं पण असू शकतं. एकोणी समजलं? कन्सेप्ट क्लिअर करा, कलमं सहज लक्षात राहून जातं. कन्सेप्ट क्लिअर नसेल तर कलमं पाठ करून काय उपयोग नाही, तुम्ही 8 दिवसात विसरून जाणार. कलमीस सूचित केलेल्या पक्षकाराने सूचित केलेल्या व्यक्तीचे कथन कबुलीग्राह्य असतं. पक्षकाराने सूचित केलेल्या व्यक्तीचे कथन हा कबुलीग्राह्य असतो. म्हणजे उदाहरणार्थ कसा की तुम्ही 2 घोडे घेतलेत, समजा तुम्ही 2 घोडे घेतलेत माझ्याकडून आणि मला विचारलं यातला कोणता घोडा निकोप आहे, तर मी काय सांगितलं? गणेशला जाऊन विचारा. म्हणजे गणेशला जाऊन विचारा असं पक्षकाराने सूचित केलं आहे. म्हणजे पक्षकार आपण दोघं पक्षकार आहे, तू घोडा घेणारा मी घोडा विकणारा. तुम्ही माझ्याकडून 2 घोडे घेतले आणि मला तुम्ही विचारलं ह्या 2 घोड्यापैकी, दोन्ही पांढरे आहेत, ह्या 2 घोड्यापैकी कोणता घोडा निकोप आहे, तर मी काय सांगितलं? गणेशला जाऊन विचारा, गणेश घोडे सांभाळत होता, मला माहीत नाही त्या दिवशी. म्हणजे मी सूचित केलेल्या व्यक्तीचं म्हणजे गणेशचं कथन म्हणजेच काय असणार आहे? कबुली असणार आहे. आलं लक्षात की कोणता घोडा निकोप, कोणता घोडा निकोप आहे हे गणेशचं कथन म्हणजे तिरायत व्यक्तीचं कथन, किंवा त्याला आपण काय म्हणतो सूचित केलेल्या व्यक्तीचं कथनसुद्धा कबुलीग्राह्य असतं आणि विचारात घेतलं जातं, ते विचारात घेतलं जातं. समजलं? नंतर रिवाईज करा नाहीतर आपले व्हिडिओ लेक्चर आहे का, लक्षात राहून जाईल. कलम 21, कलम 21 सांगतं की ज्याने कबुली दिली त्याने तो स्वतः साबित करू शकेल. कबुली देणाऱ्या व्यक्तीने कबुली देणारी व्यक्ती साबित करू शकेल. व्यक्तीने साबिती करायची. आता कोणत्या 2 परिस्थितीत ते सांगतो मी. समजा माझ्या पोटात कुणीतरी चाकू खुपसलाय आणि मी मरणाच्या स्टेजमध्ये आहे, माझा मृत्यूपूर्व जवाब पोलिसांनी लिहून घेतला, माझा मृत्यूपूर्व जवाब पोलिसांनी लिहून घेतला, पण मी मेलो नाही. मेलो असतो तर तो काय घडला असता? मृत्यूपूर्व जवाब घडला असता. आता मी मेलो नाही, मी जगलोय. मी जगल्यानंतर जो काही जवाब मी पोलिसांपुढे दिलता तो जवाब साबित करण्याची जबाबदारी कोणाची? माझी. म्हणजे तो साबित कोणी करायचा? मीच करायचा. आलं लक्षात? मृत्यूपूर्वचा जो जबानी असते, जर तो माणूस मेला नाही तर ती जबानी त्याला साबित करावं लागते. तो जर मेला तर तो साबितच होतो, कारण मेल्यानंतर मरण्याच्या आधी कोणी खोटं बोलत नाही असं आपला कायदा समजतो. ते नंतर आपण पुढं पाहूया. तर कबुली देणारी व्यक्ती साबिती करायची असते, किंवा अशा काही उदाहरणार्थ की एखाद्या खुनामध्ये तुमचा संबंध आहे असं पोलिसांना वाटलं आणि पोलीस काय म्हटले, काल तुम्ही दोघांचे भांडणं झाले होते ना, आज याचा खून झाला आणि म्हणजे तुझा संबंध असू शकतो, तर तो काय सांगू शकतो? साहेब हे बघा, मी लाहोरमध्ये होतो आणि मी त्या पोस्टात काही पत्र पाठवत होतं, त्या पोस्ट म्हणजे तारखेचे सही सिक्के, हे पहा मी लाहोरमध्ये होतो, माझा खुनाशी काही संबंध नाही. म्हणजे काय केलं? थोडक्यात त्यांनी सिद्ध केलं की माझा खुनात संबंध नाही. आलं लक्षात? असे बरेच काही गोष्टी तुम्ही फक्त 21 लक्षात ठेवा. कबुली देणारी व्यक्ती जी कबुली देणार असते तिने साबित करायची असते. आता मी सांगितलं माझा खुनात समावेश नाही म्हणून मी कबुली दिली, माझा खुनात समावेश नाही, मग ती साबिती कशी केली मी? की माझ्या पोस्ट कार्यालयात मी लावरचे होतो आणि तिथं काही पत्र पाठवले, त्याचे पोस्ट स्टॅम्प बघा तारखेसहित, तर ती कबुली साबित केली मी. आलं लक्षात? कलम 22 काय सांगतं? दिवाणी न्यायालयात कबुली केव्हा ग्राह्य नसते, बरोबर ना? सॉरी, काय आहे? व्हेरी गुड, सॉरी चुकलं. दस्तऐवजांच्या मजकुराबाबत तोंडी पुरावा केव्हा ग्राह्य असतो ना? दस्तऐवजांच्या मजकुराबाबत तोंडी पुरावा केव्हा ग्राह्य असतो? ॲक्च्युली दस्तऐवजासाठी तोंडी पुरावा स्वीकारला जात नाही, परंतु दस्तऐवजाच्या सत्यतेबाबतच जर प्रश्न उपस्थित झाला असेल, दस्तऐवज हे खरं आहे का खोटं आहे असंच प्रश्न उपस्थित झाला असं, दस्तऐवजाच्या सत्यतेबाबतच जर प्रश्न उपस्थित झाला असं, तर तोंडी पुरावा स्वीकारता येतो. कोणाचा स्वीकारता येतो? ज्याने दस्तऐवज बनवलेला असं.
लक्षात. समजा मेडिकल सर्टिफिकेट असं एखाद्या डॉक्टरने दिलेलं आणि न्यायालयात सांगितलं गेलं की हे मेडिकल सर्टिफिकेट फर्जी खोटे, तर मग त्यावेळेस कोणता पुरावा घेतला जाऊ शकतो? स्वतः डॉक्टरला, डॉक्टरचा तोंडी पुरावा त्या ठिकाणी घेतला जाऊ शकतो. डॉक्टर स्वतःचे ते काही रेकॉर्ड असेल ते रेकॉर्ड घेऊन न्यायालयात हजर होईल आणि काय सांगा हे सर्टिफिकेट खरं आहे का खोटे. म्हणजे दस्तऐवज तोंडी पुरावा शक्यतो देता येत नाही, परंतु जर त्याचा सत्यतेचा प्रश्न असेल ते खरं आहे का खोटं, तर त्यावेळेस तो देऊ शकतो. तसंच 22 कोणाच्या बाबतीत? इलेक्ट्रॉनिक अभिलेखच्या संदर्भात. कोणाच्या? इलेक्ट्रॉनिक. जसं IT Act 2004 आलेला आहे, त्या IT Act नंतर इलेक्ट्रॉनिक अभिलेख सगळीकडे आले. इलेक्ट्रॉनिक अभिलेखच्या संदर्भात, तसंच ज्याचा तो इलेक्ट्रॉनिक अभिलेख असेल तो तोंडी पुरावा देऊ शकतो जर इलेक्ट्रॉनिक अभिलेखाच्या सत्यतेबाबत प्रश्न उपस्थित झाला असेल तर. आता कलम 23 काय सांगतं? दिवाणी दाव्यात केव्हा केव्हा काय नसेल? पुरावा देणे ना, कबुली देणे ग्राह्य नसेल. दिवाणी दाव्यात केव्हा कबुली देणे ग्राह्य नसेल? की जेव्हा त्यांच्यात करार झालेला असेल. कबुली देणे ग्राह्य नसेल दिवाणी दाव्यात जेव्हा पक्षकारामध्ये तसा करार झाला असेल की पुरावा देणे नव्हे. पक्षकारामध्ये करार झाला असेल पुरावा देणे नव्हे. काय? पुरावा देणे नव्हे. किंवा न्यायालयाचं मत झालं असेल की त्यामध्ये तसं शर्त असेल, किंवा पक्षकारामध्ये तशी शर्त असेल की पुरावा देणे नव्हे कबुलीवर, किंवा न्यायालयाचं तसं अनुमान किंवा मत झालं असेल की यांच्यामध्ये कसा करार असेल, तर दिवाणी दाव्यामध्ये कबुली ग्राह्य होत नाही. ओके, आता हे 24 ते 30 लय महत्त्वाचे कलम आहेत. प्रत्येक कलम तुम्ही स्टार करून ठेवा जर पुस्तक समोर असेल. आपण काय पाहतो सध्या? कबुल्या पाहतो. कलम 24 काय सांगतं? कबुल्या म्हणजे जवाब एक प्रकारे. कलम 24 काय सांगतं? प्रलोभन धमकी वचन, धमकी वचन याद्वारे कबुली जवाब दिला असेल तर तो ग्राह्य नसतो. कबुली जवाब असेल तर न्यायालय ग्राह्य करत नाही, स्वीकारत नाही, ग्राह्य नसेल. आता कधी कधी काय होतं, पोलिसांना तपास उरकायचं असतं म्हणून आरोपीला काय सांगतात? हे बाबा खो कबूल, तू तुझी फाईल क्लोज करतो, तुला MCR मागत, तुला PCR मागत नाही, म्हणजे तुला PCR मागत नाही, तू कबूल हो. आमिष कधी कधी काय करतो, त्याला आमिष दाखवतो. आमिषाने नाही बळी पडला म्हणजे प्रलोभन, तर धमकी देतो, तू जर कबूल झाला नाही तर मग तुझ्या 2 भावांना गुतवून टाकीन आम्ही, अशी धमकी असेल. किंवा कधी कधी काय होतं, वचन दिलं जातं. वचन काय दिलं जातं? तू जर गुन्हा कबूल केला तर तुझ्या कमी चार्जेस लावतो, 302 लावायचे 304 लावतो. म्हणजे असे जे काय प्रलोभन धमकी वचन याद्वारे जेव्हा पोलीस कबुली जवाब मिळवतात, पोलीस असून किंवा कोणी पण असो, किंवा तो न्यायालयापुढे असेल, तर ते काय समजलं जातं? तो ग्राह्य होत नाही. न्यायालयापुढेचा कबुली जवाब ग्राह्य होण्याची एक पद्धत आहे, ती CRPC 164 आहे. न्यायालय त्यावेळेस काय करतं, कमीत कमी किमान त्याला 24 वेळसुद्धा देऊ शकतं. न्यायालय त्याला काय सांगतं की तुझ्यावर बंधनकारक नाही आहे, तुझ्या विरोधातसुद्धा वापरला जाऊ शकतो. एवढी सगळी जाणीव दिल्यानंतर जेव्हा तो न्यायालयापुढे कबुली जवाब देतो तेव्हा मात्र स्वीकारला जातो, कारण त्यावेळेस त्याची स्वतःची सही असते, न्यायालयाची पण असते. पण इतर परिस्थितीत जेव्हा कबुली जवाब दिला जातो, प्रलोभन धमकी वचन याचा जर प्रभाव असेल तर तो ग्राह्य नसतो. आता तुम्ही म्हणा, कोणाकोणापुढे कबुली जवाब देता येतो? कोणापुढे पण देता येतो. उदाहरणार्थ मी गुन्हा केला, गुन्हा केल्यानंतर आपल्या घरातील नातेवाईकांसमोर मी किंवा गावातील एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीसमोर काय पश्चाताप व्यक्त करत असताना कबूल केलं, काय ॲक्च्युली मला त्याला मारायचं नव्हतं पण तेवढंच माझ्या वाटं जायचं, मी त्याच्या बरेच वेळ एक पाहिलं असं तसं, आणि मग मला राग सहन झाला नाही, मग मी त्याला चाकू घुसला. म्हणजे एक प्रकारे मी पश्चाताप व्यक्त करत असताना मी माझ्या नातेसंबंधात किंवा एखाद्या गावकऱ्यासमोर जर जेव्हा कबूल होत असेल तर तेव्हा तो सुद्धा कबुली जवाब ग्राह्य ठरला जातो. पण त्याचबरोबर अजून पण काही पुरावे अपेक्षित असतात. म्हणजे कबुली जवाब हा कोणापुढेही देता येतो, फक्त पोलिसांसमोरचा कबुली जवाब ग्राह्य होत नाही. पोलीस म्हणजे फक्त पोलीस मोडत नाही, ज्याला पोलिसाचे अधिकार प्राप्त आहेत, मग वन अधिकारी पण असू शकतो. पोलिसाचे अधिकार कोणाकोणाला प्राप्त आहे? वन अधिकारी पण असू शकतो, ED पण असू शकते, की जे तपास करू शकतात आणि जे चार्जशीट फाईल करू शकतात असे सर्व लोक पोलीस होतात. पुरावा काय देतात? पोलीस म्हणजे फक्त पोलीस नाही, पोलीसमध्ये कोणकोण होऊ शकतं? ज्याला तपास करण्याचा अधिकार आहे, जे चार्जशीट फाईल करू शकतात, जे अटक करू शकतात, जे झडती घेऊ शकतात, असे सर्व म्हणजे वन अधिकारी पण होऊ शकतात. तुमचा पोलीस पाटीलसुद्धा होऊ शकतो. पोलीस पाटीलसमोर दिलेला कबुली जवाब ग्राह्य होणार नाही, तर हे लक्षात ठेवा. पण इतर जे कबुली जवाब ग्राह्य होत असताना प्रलोभन धमकी वचन यांचा प्रभाव त्यावर नसावा, तरच तो ग्राह्य होईल. 25 काय सांगतं? पोलीस अधिकाऱ्यासमोर दिलेला कबुली जवाब, बरोबर ना, पोलिसांसमोर दिलेला कबुली जवाब ग्राह्य नसतो.
जवाब ग्राह्य नसतो. मग तुम्ही मानता पोलिस कशाला कबुली जवाब घेत असतात ग्राह्य नसतो तर? पोलिस याच्यासाठी कबुली जवाब घेत असतात की त्या माहितीच्या आधारावर त्यांना आणखीन काही तथ्य उघडकीस आणतात. उदाहरणार्थ तू चोरी केली काय, माल कुठे लपून ठेवला, मग माल कुठे लपून ठेवला ते माल मिळू शकतात आणि माल मिळाल्यानंतर त्याचा पुरावा म्हणून वापर करता येऊ शकतो. चोरीचा माल आम्हाला सापडला जेणेकरून, किंवा कधीकधी पोलीस आधी त्यांच्यासमोर कबूल करायला होतात आणि नंतर त्यांनी कबूल केल्यानंतर त्याला पुढे न्यायालयापुढे नेतात आणि CRPC 164 प्रमाणे पुन्हा त्याच्याकडून कबुली जवाब घेतला जातो. पण एव्हिडन्स ॲक्ट 25 काय सांगतं, पोलिसांसमोर दिलेला कबुली जवाब ग्राह्य नसतो. पोलिसाची साक्षसुद्धा ग्राह्य नसते. पोलिसांनी झडती घेतली, मिळालेली किती मालमत्ता आहे याच्यासाठीसुद्धा पंच लागतात. पोलिसाचं स्टेटमेंट न्यायालय स्वीकारत नाही, म्हणजे पोलिसावर विश्वास ठेवत नाही. का बरं विश्वास ठेवत नसं पोलिसावर? पोलीस हे काय एक प्रकारे नोकर आहेत सरकारी, म्हणजे त्यांच्या सरकारी नियंत्रण पण असू शकतं. म्हणून ज्याच्यावर सरकारी नियंत्रण नसेल किंवा काय, किंवा जो पोलीस नसेल त्या व्यतिरिक्त इतर व्यक्तीचं विचारात घेतलं जाऊ शकतं. मग अलग लक्षात पोलिसांचं नाही. कलम 26 काय सांगतं? आता पोलीस कस्टडीमध्ये म्हणजे PCRमध्ये पोलीस कस्टडीमध्ये दिलेला कबुली जवाब ग्राह्य नसतो. आता पोलीस या शब्दात ज्याला अटक करण्याचा अधिकार आहे, ज्याला चार्जशीट फाईल करण्याचा अधिकार आहे, त्याला तपास करण्याचा अधिकार आहे, सगळे लोक येतात. जसं सांगितलं पोलीस पाटील, वन अधिकारी किंवा इतर जे काही ED वगैरे लोक असतील, CBI सुद्धा. तर हे पोलीस कस्टडीत जेव्हा कोणी आरोपी कबूल होतो तो कबुली जबाब ग्राह्य नसतो. परंतु त्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयात दिला आणि तोच कबुली जबाब त्याने न्यायालयात दिला तर तो CRPC 164 प्रमाणे दिलेला असेल तर तो ग्राह्य होईल, अन्यथा होणार नाही. 164 येतो अ बलात्कार पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी घेऊ आपण नंतर, आपले 20 उडले घेऊ आपण. 27 काय सांगतं की किती भाग, म्हणजे आता लक्षात ठेवा हा पोलिसांसमोरचा कबुली जबाब ग्राह्य असतो. पोलिसांसमोर दोनच कबुली जबाब ग्राह्य असतात, लिहून घेतले तरी चालेल. एक म्हणजे मृत्यूपूर्व जबाब आणि दुसरा म्हणजे कलम 27. मृत्यूपूर्व जबाब म्हणजे 32(1) आणि कलम 27, एवढे दोनच जेव्हा पोलिसांसमोरचे ग्राह्य होतं आणि न्यायालय स्वीकारतं ते म्हणजे कोणतं? 27 काय सांगतं? पोलिसांच्या ताब्यात आरोपी असताना जी काही माहिती आरोपी पोलिसांना देतो आणि त्या माहितीच्या आधारावर जेवढे पोलीस तथ्य उघडकीस आणतात ती माहिती साबित करता येते न्यायालयात पोलिसांमार्फत. म्हणजे उघडकीस आलेले तथ्य कशाच्या आधारावर? कबुलीच्या आधारावर तेवढीच कबुली न्यायालय साबित करता येते. कबुलीच्या आधारावर तेवढीच कबुली न्यायालयात साबित करता येते. आता तुम्ही म्हणता कसं काय साबित करते? आता समजा तुम्ही पोलीस अधिकारी, तुमच्या PCR म्हणजे पोलीस कस्टडीमध्ये आरोपी होता आणि आरोपीला तुम्ही विचारलं बाबा तू चोरी केली का नाही केली, आरोपी सांगत होता नाही चोरी केली का नाही केली. पण आरोपीला जेव्हा तुम्ही PCRमध्ये असताना थोडं मारहाण केली किंवा त्याच्यावर दडपण आणलं आणि आरोपीने सांगितलं की मी अशी मालमत्ता माझ्या घराच्या पाठीमागं उसामध्ये दागिनं ठेवलेले आहेत आणि पोलीस जेव्हा तपास करतात त्याच्या घराच्या पाठीमागं जातात आणि त्यांना दागिने सापडतात पुढं घराच्या पाठीमागं उसामध्ये, मग ते उसामध्ये जेव्हा दागिने सापडतात म्हणजे काय केलं? त्यांनी जी काय माहिती दिली ती आरोपीने, हो मी चोरी केली ती आणि दागिने मी उसाच्या उसामध्ये ठेवले. पण जेवढं तथ्य उघडकीस आले, काय तथ्य उघडकीस आले? फक्त दागिने उसामध्ये ठेवले, पण चोरी केली की नाही केली हे तथ्य उघडकीस आलेलं नसेल. म्हणजे मग कोणतं तथ्य न्यायालय कोणती साबित विचारात घेईन की फक्त त्याला दागिने सापडले आणि त्यांनी उसात नेऊन ठेवले, चोरी केली की नाही केली? मग इतर बाबत त्या पोलिसांना पुरावे गोळा करावं लागतात, तेव्हा साबित करावं लागतं. म्हणजे लक्षात ठेवा की आरोपींनी कितीही माहिती दिलेली असो पोलिसांना, पण त्या माहितीच्या आधारावर पोलीस जेवढं उघडकीस आणू शकतात तेवढी साबिती न्यायालयात देता येते. म्हणजे पोलिसांना खूप सांगितलं आरोपीने, मी या ठिकाणी 20,000 ठेवले, या ठिकाणी 30,000 ठेवले, या ठिकाणी 40,000 ठेवले, पण त्यांना 30-40,000 कुठं सापडले नाही, फक्त 20,000 सापडले. पण न्यायालय काय ग्राह्य धरण? 20,000 साबिती ग्राह्य धरण. ते 30,000 आणि 40,000 साबिती ग्राह्य धरणार नाही. लक्षात 28 हा 24 विरोधातलं आहे. 24 काय सांगतो? प्रलोभन धमकी वचन असंत कबुली जवाब ग्राह्य होत नाही. आणि 28 काय सांगतं? प्रलोभन धमकी वचन नसेल तर कबुली जवाब ग्राह्य होतं. प्रलोभन धमकी वचन नसेल तर कबुली जवाब ग्राह्य होतं. कबुली जवाब ग्राह्य होतं, समजलं? कलम 29 थोडासा संदिग्ध आहे आणि कलम 29 समजून घ्या, व्यवस्थित समजून सांगतो.
कोणता? 28? नाही नाही, पोलिसांचा कबुली जबाब राहायच होत नाही, पण इतर व्यक्तींनी जो घेतलेला कबुली जबाब हा महत्त्वाचा आहे. पोलिसांपुढचा तर काहीच नाही, प्रलोभन धमकी वचनाचा विशेष नाही. पोलिसांचा कबुली जबाब न्यायालय स्वीकारतच नाही, पण जे काही इतर लोकांपुढं जे किंवा न्यायालयापुढं असेल किंवा इतर लोकांपुढे कबुली जबाब असतो, मी जसं सांगितलं की मी गुन्हा केला आहे, पश्चाताप व्यक्त करून मी माझ्या आईपुढं वडिलांपुढं बोललो, तो कबुली जबाबसुद्धा ग्राह्य होतो, परंतु त्याबरोबर अजून पण पुरावा द्यावा लागतो. मी काय म्हटलं की मला त्याचा खून करायचा नव्हता, पण ते इतका माझा मला त्रास द्यायचा की मला इतका राग अनावर झाला आणि मी चाकू घेतला आणि त्याला खूप फसला, म्हणजे एक प्रकारे हा काय माझा आईसमोर दिलेला कबुली जबाबाचे आलं लक्षात. आईसुद्धा जाऊन सांगू शकते न्यायालयात की हा माझ्यापाशी कबूल झाला होता असं असं कबुली जबाब दिला, जरी तो न्यायालयात कबूल होत नसला तरी, म्हणजे त्याला अजून पण आणखी पुरावे हवे. आलं लक्षात. आता कलम 29, कलम 29 काय सांगतो? दैनंदिन म्हणजे नेहमीप्रमाणे जे कबुली स्वीकारली जातात ते केवळ शब्द महत्त्वाचा आहे. केवळ खालील एखाद्या कारणाने अग्राह्य होत नाही, एखाद्या कारणाने अग्राह्य होत नाही म्हणजे ग्राह्य होतो, अग्राह्य होत नाही. बघा लवटेंच्या पुस्तकात ती वाक्य चुकीचं दिलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही दुरुस्त करून घ्या जर लवटेंचं पुस्तक असं समर्थ. केवळ खालील एखाद्या काय सांगितले? कारणाने, म्हणजे नेहमी नेहमी जो कबुली जबाब ग्राह्य होत असतो तो कबुली जबाब केवळ खालील एखाद्या कारणाने अग्राह्य होत नाही. केवळ कोणतं कारण असेल? की तो जबरदस्तीने किंवा फसवून घेतला असेल, तो फसवून घेतला असेल, फसवून म्हणजे लबाडीने, फसवून आणि लबाडीने घेतला असेल, किंवा तो नशेत घेतला असेल, नशेत घेतला असेल, किंवा तो काय म्हणू आपण त्याला, उत्तरं देणे म्हणजे उत्तरं देणे, हां उत्तरं गरजेचे नसणारे उत्तरं देऊन घेतलेलं असेल, गरजेचे नसलेले उत्तरातून घेतलेलं असेल, किंवा अजून काय, हां त्याला जाणीव करून दिली नाही की तू बांधील नाही म्हणून, तू कबुली जबाब देण्यास बांधील नाही अशी जाणीव न करता दिला असेल. आणि पाचवा कोणता? पाचवा कोणता? लबाडीने फसवून झाला, नशेत झाला, दारूच्या नशेत पण झालं, गरजेचे नसलेले, हां गुप्ततेचे वचन, व्हेरी गुड, गुप्ततेचे वचन देऊन. म्हणजे याचा अर्थ काय सरळ सरळ एक्सप्लेन होतो, केवळ एकच जर कारण असेल तर तो अग्राह्य होत नाही, म्हणजे किती तर एकापेक्षा जास्त कारणं अपेक्षित असेल तरच तो अग्राह्य होईल. आलं लक्षात, समजलं? म्हणजे कबुली जबाब केवळ एवढंच कारण असेल तो फसवून घेतला तर अग्राह्य होणार नाही, त्याच्याबरोबर अजूनही आणखी काही कारण असेल तरच तो कबुली जबाब अग्राह्य होईल. आलं लक्षात. म्हणजे त्यांनी काय सांगितलं? जे दैनंदिन कबुली जबाब ग्राह्य होत असणारे कबुली जबाब असतात ते केवळ खालील एखाद्या म्हणजे एकाच कारणाने अग्राह्य होणार नाही, म्हणजे एका कारणाबरोबर अजूनही कारणं असेल तर न्यायालय त्याला अग्राह्य करेल. समजा तो फसवून घेत असताना त्याला दारू पाजली, म्हणजे दोन्ही कारणं जर आढळले तर तो अग्राह्य होईल. म्हणजे मला फसवून कबुली जबाब घ्यायचा होता म्हणून मी काय त्याला दारू पाजली, पण फक्त केवळ फसूनच जर घेतला असेल फक्त एकाच कारणाने तर अग्राह्य होत नाही, तो ग्राह्य पण होऊ शकतो, हे जजमेंट न्यायालय करेल. लक्षात, याचा वापर करून कलम 29 चा. आता कलम 30, कलम 30 काय सांगतं? हे खूप महत्त्वाचं आहे. ज्युनियर एनटीआरचा चित्रपट बघितला का? सिंबा सारखा चित्रपट होता. कलम 30 अतिशय महत्त्वाचं आहे. तर ज्युनियर एनटीआरचा एक चित्रपट होता, तो PI दाखवला, जो ज्युनियर एनटीआर पोलीस इन्स्पेक्टर PSI दाखवला, सॉरी बलात्काराची केस असते, पुरावे नाही शोधतात, आरोपींना सजा द्यायची असते, तेव्हा तो काय म्हणतो कलम 19 नुसार, हा मी सुद्धा त्यांच्यात आरोपी पाचवा होतो, चार आरोपी नव्हते पाच आरोपी होते. कलम 19 काय सांगतो? तिराहित पक्ष स्वतःच्या हिताविरुद्ध जाऊन जर कबुली देत असेल तर तो कबुली जबाब होतो. म्हणजे जो ज्युनियर एनटीआरच्या चित्रपटात दोन कलम वापरले, कलम 19 नुसार काय सांगितलं त्याने की त्याच्यात चार बलात्कार करणार नव्हते, पाचवा मी पण होतो, म्हणून त्याला त्या ठिकाणी न्यायालयाने पाच आरोपी समजले कलम 19 नुसार. तर ज्युनियर एनटीआरच्या चित्रपटाचं नाव मला माहीत नाही, पण सिंबासारखा चित्रपट आहे, त्याला त्याला चार बलात्कार करणारे चार आरोपी असतात, त्यांना सजा द्यायची असते, पुरावा नसतो त्यांच्याकडं, त्याच्याकडं PSIकडं. मग तो PSI काय सांगतो की चार आरोपी नव्हते पाच पण आरोपी होते, तो मी होतो,
म्हणून कलम 19 काय सांगतो, स्वतःच्या हिताविरुद्ध जाऊन तिराहित व्यक्ती जर साक्ष देत असं कबुली देत असेल तर तो कबुली जबाबग्राही असतं. कलम 19 वापर ज्युनियर एनटीआरने केला. नंतर कलम 30 काय सांगतो, 5 आरोपीची संयुक्त संपरीक्षा चालू आहे. संपरीक्षा कशी असावी, संयुक्त म्हणजे सगळे समोर असले पाहिजे. संयुक्त संपरीक्षा चालू असताना त्यातला एक जरी कबूल झाला, एक जरी कबूल झाला तर सर्वजण कबूल झाल्यासारखे. एक जरी कबूल झाला, एक जरी कबूल झाला तर त्याचा कबुली जवाब इतरांच्या विरोधात वापरला जातो. आता नंतर तो काय काय म्हटला, 5 बलात्कार करणारे 5 जण होते आणि आम्ही 5ही जणांनी त्याच्यावर बलात्कार केला असं त्यांनी ज्युनियर एंटरने त्याचं स्टेटमेंट दिलं. आणि ज्युनियर एंटरने स्टेटमेंट दिल्यानंतर न्यायालयाने काय निर्णय दिला की हे 5ही 5ही आरोपी आहेत, 5ही पण फाशीची शिक्षा द्या. म्हणजे कलम 30 काय सांगतो की एखाद्या गुन्ह्यामध्ये 2 पेक्षा जास्त आरोपी असेल, 2 किंवा 2 पेक्षा जास्त आरोपी असेल आणि त्यातला एक जरी आरोपी जेव्हा संयुक्त संपरीक्षा असायला हवी, संयुक्त म्हणजे सगळ्यासमोर असायला हवे, म्हणजे त्यातला एखादा जरी कमी असेल तर मग ते चालणार नाही. संयुक्त संपरीक्षेत सर्व आरोपी हजर असावेत आणि सर्व आरोपीसमोर एक जरी आरोपी कबूल झाला की हो की आम्ही सर्वांनी मिळून गुन्हा केला, स्वतःला होऊन तर त्याचा कबुली जवाब इतर आरोपींच्या विरोधात वापरता येतो. असे एक केस कोणती सांगू शकता, भगतसिंगच्या काळात बॉम्ब बनवणं, तर त्यातला एकाला मापीचा साक्षीदार बनवतात, त्याचं नाव काय असतं, बनिंद्रनाथ घोष. तो बनिदा काय सांगतो, त्यांनीच बॉम्ब बनवलेला असतो. आणि तो काय सांगतो, यांनी माझ्या दडपण आणलं ना, आम्ही बॉम्ब बनवला, असं केलं तसं केलं. ते बनिंद्रनाथ घोषची सगळं ते कबुली जवाब सगळ्यांच्या विरोधात वापरला जातो. हे कलम 30 तुम्ही असे उदाहरणं डोक्यात ठेवले ना, कलम पण लक्षात राहतं. कलम 30 पर्यंत समजलं. आता कलम 31 कलम 31 काय सांगतो, कबुली हा निर्णायक पुरावा नसतो पण प्रतिबंधात्मक म्हणून वापरला जातो. कबुली हा निर्णायक पुरावा नसतो पण प्रतिबंधात्मक म्हणून वापरला जाऊ शकतो. प्रतिबंधात्मक म्हणजे एखाद्या कारवाईला विरोध करण्यासाठी वापरता येईल. निर्णायक पुरावा म्हणजे काय, एखाद्या तथ्यावरून दुसऱ्या तथ्याची शाबिती किंवा एखादा न्याय निर्णय म्हटलं तरी निर्णायक पुरावा समजू शकतो आपण. ते निर्णायक पुरावा आपल्याला पाहिजे कलम 41 मध्ये, त्या कशाला म्हणायचं तर कबुली हा निर्णायक पुरावा नसतो एखाद्याने कबूल केलेला, परंतु तीच कबुली जवाब त्याला इतर कार्यवाहीत प्रतिबंधात्मक म्हणून वापरू शकतो. आता कलम 32 अतिशय महत्त्वाचा आहे. याच्या 8 उपकलम आहेत आणि याच्यावर प्रश्न आला होता 32, 32, 32, 32, 34, 35, 35, 36, 37, 38 जोड्याला हा प्रश्न आला होता. कलम 32 काय सांगतं की एखादी व्यक्ती मृत किंवा बेपत्ता किंवा अक्षम किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो, उपलब्ध होत नसेल किंवा खर्चाची असेल, विलंब होणारे असेल किंवा खर्च होणारा असेल, तर अशा व्यक्तीचे आधीचे कथने विचारात घेतली जातात. आधीचे म्हणजे शेवटची कथने किंवा आधीचे कथने विचारात घेतली जातात म्हणजे ग्राह्य असतात. थोडक्यात आधीचे कथने ग्राह्य असतात. आ लक्षात, आता कोणकोणत्या ठिकाणी ग्राह्य असतात ते समजून घ्या. खूप वेळ अभ्यास करावा लागला आहे मला, खूप कॉम्प्लिकेटेड आहे. मला कमीत कमी 15-20 मिनटं करावं लागलं असेल तर तुमच्या 2 मिनटात मुद्दा क्लिअर करतो. एखाद्या व्यक्ती मृत झाली असेल किंवा बेपत्ता झाली असेल, अक्षम म्हणजे कोमात गेली असेल, विलंब होत असेल उपलब्ध करायला, कुठं फॉरेनला गेलेली असेल, तर ह्या व्यक्तीचे साक्ष किंवा कथन मिळवणं अवघड असेल तर त्या व्यक्तीचे आधीचे कथनंसुद्धा विचारात घेतले जातात. म्हणजे ती व्यक्ती हरवण्याच्या आधी, मरण्याच्या आधी, गायब होण्याच्या आधी, कोमात जाण्याच्या आधी त्याचे ते कथने ग्राह्य असतात. आता 32-1 जर घेतला तर तो काय असतो, मृत्यूपूर्व जवाब, डाईंग डिक्लेरेशन म्हणतो आपण त्याला. डाईंग डिक्लेरेशन मृत्यूपूर्व जवाब. मृत्यूपूर्व जवाबमध्ये काय सांगितलं जातं, मृत्यूचे कारणं सांगितले जाते. मृत्यूचे कारणे इथं या ठिकाणी सुद्धा पोलीस अधिकारी मृत्यूपूर्व जवाब घेऊ शकतो. एखादा माणूस मृत्यूच्या दारात असेल त्याचा मृत्यूपूर्व जवाब घेतला जातो. मृत्यूपूर्व जवाब कशाच्या संदर्भात असतो, तुला कोणी मारलं, का मारलं, कुठं मारलं, केव्हा मारलं, कशाने मारलं, म्हणजे प्रश्नोत्तराच्या स्वरूपात प्रश्न विचारले जातात. मृत्यूपूर्व जवाब हा लेखी स्वरूपात पण असू शकतो किंवा मृत्यूपूर्व जवाब मरणारा सांगत असतो आणि लिहिणारा लिहित असतो. मृत्यूपूर्व जवाब हा IQ असतो. मृत्यूपूर्व जवाब हा कोणी पण घेऊ शकतो, डॉक्टर घेऊ शकतो. आणि मृत्यूपूर्व जवाब घेत असताना पोलिसांचासुद्धा ग्राह्य असतो. पण मृत्यूपूर्व जवाब घेत असताना तो माणूस मिळालाच नाही तर नंतर मग शाबित करावं लागतं त्या व्यक्तीला. तर मृत्यूपूर्व जवाबविषयी आपण काय सांगू शकतो, तर मृत्यूचे कारणं
सांगत असतो, बरोबर ना? हे मृत्यूपूर्व जबाबीविषयी असेल. तर पुढचा कलम असेल 32:2, दैनंदिन व्यवहार असतील. एखादा व्यक्ती गायब झाला आहे, अचानक गायब, पण त्याची जी नोंद वही असेल दैनंदिन व्यवहाराची, तर ती उपयोगात आणली जाऊ शकते की त्यांनी कोणाला किती पैसे दिले, त्यांनी कोणाकडून किती पैसे घेतले. किंवा एखादा व्यक्ती मेला, मेल्यानंतर त्याच्या घरातील जे त्याचे वारस असतात, ते वारस काय करतात, वडिलांची वही काढतात आणि त्या वहीत पाहतात की कोणाला किती देणं आहे आणि कोणाकडून किती घेणं आहे, ते सुद्धा ग्राह्य असतं. ते दैनंदिन व्यवहाराचा तो भाग असेल. तर आता कलम 32:3 मृत्यूपूर्व जबाब. अजून एक गोष्ट, एका सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला बरं का मृत्यूपूर्व जबाबाचा, की समजा मी काल गेलो पॉलिटिशियनला एफ आय आर देऊन ठेवली एखाद्याच्या विरोधात, की मला हा यांनी मला धमकी दिली, शिवीगाळ दिली आणि हा मला मारणार आहे, आणि दुसऱ्या दिवशी माझा खून झाला, तर माझा जरी खून झाला तरी माझी कालची एफ आय आर ही माझी मृत्यूपूर्व जबाब असणार आहे, लक्षात असू द्या. म्हणजे खुनाच्या आधी जी काही एखाद्याच्या विरोधात एफ आय आर दिली होती, ती एफ आय आरसुद्धा मृत्यूपूर्व जबाब म्हणून कन्सिडर करू शकतो असा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. लक्षात. किंवा संरक्षणाचा अर्जसुद्धा, मी जर एखाद्याच्या एखाद्यापासून मला जीवाला धोका आहे आणि त्याच्या त्याबद्दल मी संरक्षण एस पीला माहिती असेल, तो अर्जसुद्धा विचारात घेऊ शकता. मृत्यूच्या आधी मग तुम्हाला दुखापत असून येतं नसून, मृत्यूच्या आधी तुम्ही जे काही कथन केलं ते 32:1 तुम्ही कन्सिडर केलं. 32:2 काय सांगतं, दैनंदिन व्यवहार. दैनंदिन व्यवहार म्हणजे एखादा व्यक्ती बेपत्ताच होण्याच्या आधी, मृत होण्याच्या आधी जे काही दैनंदिन नोंदी करून ठेवतो ते सुद्धा कन्सिडर केले जातात. तिसरं काय सांगतो, स्वामित्व हक्क किंवा मालकी हक्काविषयी. स्वामित्व हक्क किंवा स्वतःच्या हितसंबंधाविरुद्धातील मालकी, हितसंबंधाविरोधातील हक्क असेल. हितसंबंधाविरोधातील हक्क म्हणजे काय, माणूस मरण्याच्या आधी, हरवण्याच्या आधी किंवा काय त्यांनी वहीत लिहून ठेवलं असं की मला नितीन सजगणेला 20,000 रुपये देणं आहे, म्हणजे ते काय वाक्य खरं आहे का खोटं आहे, तर खरं आहे ते विचारात घ्यायचं. आणि चौथं काय आहे 32:4 हक्क आणि रूढी प्रथा असेल. व्हेरी गुड. 32:4 हक्क रूढी प्रथा असेल. हक्क रूढी प्रथा या संदर्भात वाद होण्यापूर्वी कधी पाहिजे, वाद होण्यापूर्वीची कथने पाहिजे, उदाहरणार्थ राम मंदिरचा मुद्दा असेल, तिथं राम मंदिर होतं का बाबरी मशीद होते, मग ते राम मंदिरचा वाद होण्याच्या आधीचे जे काही कथने होते, समजा वेगवेगळ्या संतांचे ग्रंथ असतील, बरोबर ना, वेगवेगळ्या संतांचे किंवा वेगवेगळ्या लोकांचे माहितीची साधने त्यांच्या उपलब्ध असणं, अशा पद्धतीचे काही साहित्य असं, तर ते सुद्धा विचारात घेतलं जाऊ शकतं. अशा बरेच काही संतांच्या साहित्यातून राम मंदिराबाबतचे काही पुरावे देण्याचा प्रयत्न झाला होता नंतर. ओके. 32:5 नात्यासंबंधीचे मत. आता नात्यासंबंधी म्हणजे काय, अचे बसी नाते काय, जेव्हा असा प्रश्न निर्माण होतो, अचे बसी नाते काय असा जेव्हा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा वाद होण्यापूर्वीच्या आधीचे जे काही कथने असेल किंवा बिहेवर असेल ते विचारात घेतलं जातं. मृत व्यक्तीच्या संदर्भात जर घेतलं तर कलम 6 आहे 32:6 कोणाचे नाते, मृत व्यक्तीशी नाते कशातून व्यक्त होतं, मृत व्यक्तीचे नाते संबंध कशातून व्यक्त होते, मृत्यूपत्र, वंशावळ, अजून कौटुंबिक सामूहिक फोटो, आणि थडगे. थडगा माहिती ना, थडगावरील कोरीव चित्र, थडगेवरील लिखाण. आता 32:6 काय सांगतं, एखादी व्यक्ती मृत पावली असं, बेपत्ता झाली असं किंवा काय, तर मृत व्यक्तीशी वारसांना त्यांचे संबंध लावायचे असं, तर वारसांना संबंध लावायचे असं किंवा मृत व्यक्ती आमचाच नातेसंबंध आहे हे जर सिद्ध करायचे असं, तर मृत्यूपत्र विचारात घेतलं जाऊ शकतं किंवा वंशावळ विचारात घेतली जाऊ शकते किंवा कौटुंबिक फोटो, एकत्रित फोटो असतो कुटुंबातला, सांगू शकतो हे बघा हे आमच्या आजोबा, हे पंजोबा. किंवा थडग्यावर लिखाण असतं, थडग्यावर साल असतं, त्याचा मृत्यू असतो, बरोबर आहे ना, ते लिखाणसुद्धा न्यायालय विचारात घेऊ शकतो जेव्हा मृत व्यक्तीच्या नातेसंबंधावर निर्णय द्यायचा असं. लक्षात. 32:7 म्हणजे वही वाटावरून प्रश्न असेल, संपत्तीवरून वही वाटावरून वाद असेल, तर तो वाद कशाच्या आधारे मिटवला जाऊ शकतो, मृत्यूपत्र. उदाहरणार्थ बापाने मारता मारता मृत्यूपत्रात लिहून दिलं की धाकलेला 5 एकर आणि थोरलेला 2 एकर, आणि यांचा वाद चालू झाला की दोघांनी 3.5-3.5 एकर जमीन घेतली, आणि धाकलं काय म्हणायला लागलं की नाही नाही मला 5 एकर द्यायला पाहिजे होतं, म्हणून काय विचारात घेतलं जाऊ शकतं, वहीवटावरून वाद असेल तर मृत्यूपत्र विचारात घेऊ शकतं. हा लक्षात. 32:8 काय सांगतं की सामूहिक कथने असतात, म्हणजे अनेक लोकांची कथने असतात, अनेक
लोकांची कथने किंवा समज असतो तो विचारात घेतला जातो. कथने किंवा समज विचारात घेतला जातो. उदाहरणार्थ असं, आता मी काय केलं, आपण बऱ्याच वेळा पाहतो पॉलिटिक्स इलेक्शन चालू आहे त्याच्यात बरेच काही मुद्दे दिसून येतात की काय होतं की अने काय केलं, ब सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीची हुबेहूब उपासात्मक प्रतिमा बनवली. अने काय केलं, ब सारखी दिसणारी हुबेहूब उपासात्मक प्रतिमा बनवली आणि अने काय केलं, बच्या दुकाना शेजारी ती प्रतिमा लावली, बच्या दुकानासमोर लावली. लावल्यानंतर काय झालं, अनेक लोक त्या रस्त्याने यायचे जायचे आणि ती बच त्या प्रतिमेकडे पाहून जणू काही बचा उल्लेख करून जणू काही ती ब आहे असा समज करून तिला हसायचे. मग यांनी काय सिद्ध होतं, ही जे काय अनेक लोकांचा समज किंवा अनेक लोकांची कथने किंवा अनेक लोकांचे हसणं, यांनी काय सिद्ध होतं की अने बचे काय केलं, डिफेमेशन म्हणजे बदनामी केली. काय केली, बदनामी. जेव्हा असा काही प्रश्न न्यायालयात वादग्रस्त असेल की अने बची बदनामी केली का, अ काय म्हणत असं, नाही कारण मी बचं चित्र नाही, वेगळं चित्र काढलं होतं व्यंगचित्र आणि मी शेजारी लावले, त्याच्या दुकानात थोडंच लावले. पण त्यावेळेस न्यायालय काय विचारत घेईन की जे काही रस्त्याने जाणारे लोक असेल त्या लोकांची कथने असेल, त्या लोकांचं त्याची बाबत प्रतिक्रिया असेल किंवा त्या लोकांचं असणं असेल, ते सुद्धा विचारत घेऊ शकतं की बची बदनामी झाली का. आलं लक्षात, हे उदाहरण लक्षात ठेवा, कलमे ऑटोमॅटिक लक्षात आलं. किती मिनिटात झालं, पुढच्या लेक्चरमध्ये घेऊ.